च्या दरवाढीची दोन महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ झालेली आहे. महानगर गॅसनं 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्री हे नवे दर लागू केलेत. सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ झालेली आहे. मूळ किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून वाढ लागू झाली आहे. ही वाढ सीएनजीसाठी प्रति किलो 3.06 रुपये तर पीएनजीसाठी प्रति किलो 2.06 रुपये अशी आहे. त्यानुसार आता सीएनजीच्या सर्व करांसहित सुधारित वितरण किंमत 61.50 रुपये प्रति किलो आहे. तर देशांतर्गत पीएनजीची किंमत मुंबई आणि आसपास 36.50 रुपये अशी असणार आहे. यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे तर वाहन चालकांना मोठा फटका बसणार आहे. तर मुंबईत वर्षाच्या सुरुवातीला 50 रुपये असलेला सीएनजीचा दर आता 61.50 रुपयांवर गेलाय. त्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी आहे. या दरवाढीबाबत मुंबईकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. पर्यावरणपूरक आणि स्वस्त असलेला सीएनजी गॅस कालपासून आजपर्यंत 4 रुपयांनी वाढलेला आहे. तर मागील 2 महिन्यामध्ये तिसऱ्यांदा जी आहे ही भाववाढ झालेली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्यांचं जे बजेट आहे ते खराब होणार आहे. आपण जर पाहिलं तर आजचा जो भाव आहे तो 61.50 रुपये सीएनजीचा झालेला आहे. म्हणजेच कालच्या मध्ये आणि आजच्या भावामध्ये 3.96 रुपये जी आहे ती वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर घरगुती जो गॅस असतो जो पाईपाद्वारे येतो तो देखील वाढलेला आहे. माझ्यासोबत काही जे टॅक्सी चालक आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. दादा कल और आज दोनों दिन में 4 रुपया जैसे 3.96 रुपया बढ़ गया है. बहुत भारी पड़ने वाला सर. ये हालत खराब कर रहे हैं ऐसे. एक तो धंधा पानी सब है नहीं, ऊपर से गैस पेट्रोल सब बढ़ता जा रहा है, इसमें कैसा चलेगा. ही जी भाववाढ झालेली आहे त्याला सामान्य नागरिक आहे ते मात्र त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आसिफ साहब प्रशांत अंकुशराव जी मीडिया.